आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महावितरण कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र महिन्यापासून बंद. शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना धारेवर धरत केंद्र सुरू करण्याची मागणी. जयसिंगपूर येथील महावितरण कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. हे केंद्र तातडीनं सुरू करावं अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीनं अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर सांगली मार्गावरील महावितरणच्या कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र गेल्या महिनाभरापासून बंद आहे, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारी असतात. कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटून त्याच ठिकाणी बिले भरणे सोयीचे असल्याने येथील केंद्रात बिल भरण्यासाठी मोठी गर्दी असते. मात्र अचानक केंद्र बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून पर्यायी केंद्राचा शोध घ्यावा लागत आहे. शहरातील वसुली 95% असतानाही ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे, त्यामुळे ग्राहकांची मागणी आणि केंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख स्वप्नील उर्फ बिट्टू शहा यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयाला धडक देण्यात आली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी सहाय्यक अभियंता बाळासाहेब सोलगे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना निरुत्तर केलं. केंद्र तातडीनं सुरू करण्याची मागणी करत मीटरचे फोटो अस्पष्ट झाल्याने ग्राहकात गोंधळाचे वातावरण असून कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याची बाब शहा यांनी अधिकाऱ्यांच्या नजरेत आणून दिली. याची दखल घेत फोटो सुस्पष्ट काढण्याबरोबर वर्तणूक सुधारण्याबाबत समज देण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. एक महिन्यात हे केंद्र पूर्ववत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला. यावेळी एजाज मुजावर, विनायक नलवडे, मनोज पाटील, राहुल पोवार, निखिल परमार, आनंद खाडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून अमर नलवडे.